नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर कांद्याच्या पातीची सुकी भाजी ही शेअर करणार आहे. ही कांद्याची पात खूपच औषधी आणखी आपल्या प्रकृतीसाठी उत्तम आहे. तर चला पाहूया. इथे पहिला मी कांद्याची पात कांदे सगळे ते धुवून घेतले स्वच्छ आणि इथे मी कापते ते कांदे एकत्र सैदरले तर त्याला काय एवढा वेळ लागत नाही कापायला. ही अगदी मोठी जुडी होती कांद्याची घेतलेली आणि कांद्याची पात ना आता व्हायरल आणि फ्लूची साथ आहे तर त्यासाठी ते प्रिव्हेंट करायसाठी अवॉइड करायसाठी कांद्याची पातीची भाजी नक्कीच करून खाते. इट इज एक्सेलेंट. आणि दुसरं म्हणजे त्याचे अजून खूपच फायदे आहेत कांद्याच्या पातीचे, पण हे सर्वात आत्ताच्या आजच्या दिवसासाठी फ्लू आणखीन व्हायरल पासून प्रिव्हेंट करायसाठी ही भाजी एकदमच फायदेशीर आहे. तर आता माझे कांद्याची पात कापून झाले आहे. इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे, मग थोडेसे हिरवे कांद्याचे पातीचे सोलत आणि एक छोटा टोमॅटो कापून घेतले. तर आता इकडे मी एका भांड्यामध्ये मी तेल घेते. तर तेल ना आपण नेहमीच्या भाजीला घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं. तर 2 चमचे घेतो तेल, ते इथे 3 चमचे घेऊया. हा तर आपण बेसन वापरतो ना तर ते सगळं तेल ओढून घेते. ठीक आहे. आणि आता आपण हे तेल जरा तापले का बघायचं आणि त्याच्यामध्ये नेहमीसारखी आपली जिऱ्याची फोडणी द्यायची. जिऱ्याची फोडणी दिली की त्यानंतर आपण हिंग घालूया. आता दुसरं काही घालायची गरज नाही फोडणीमध्ये. आता डायरेक्ट आपण कांद्याची पात घालूया. तर पहिला ते कांदे छोटे बल्ब होते ना ते पहिला घातले सफेद, नंतर मग ते स्टेम्स घातलेत आणि आता ते अख्खे हिरवी पानं त्याची वरची ती घातली. आता मी स्टोअर नाही करणार, तर मी आपला सुका मसाला पहिला घालते. तर इथे हळद, मग मिरच्याची बुकी म्हणजे लाल तिखट, आणि धण्या जिऱ्याची पावडर. माझ्या सगळ्या भाज्यांना मी धणे जिरं हे पहिलाच करून ठेवते आणि ती पावडर घालते. गरम मसाल्याची गरज नाही आहे भाज्यांसाठी. आता इकडे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ घालून झालं, सुके मसाले झाले घालून, आता आपण झाकण ठेवून सिमवर 5-10 मिनटं ती शिजवून घेऊया. तर कांद्याची पात आहे त्याला शिजायला खरंच वेळ नाही लागत, पण तरी थोडा वेळ 1-5 मिनटं तरी द्यायला पाहिजे. इथे मी वजन ठेवलेलं होतं पण त्याचं म्हणजे वाफेमध्ये जरा लवकर शिजवले. वा, कांद्याची पात चांगली शिजलेली आहे. तर आपला तो मसाला आणि हळद आपण घातलेला तो आपण जरा नीट मिक्स करून घेऊया. पाहू शकतात आपले कांद्याची पात चांगलीच शिजून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ते बेसन ठेवलं होतं ना एक वाटी, बेसन घालूया आपण. आत्ता फक्त आपलं काय काम आहे की ते बेसन नीट लागलं पाहिजे, नीट एकजीव झालं पाहिजे. कारण ते असं सुकं राहिलं ना बेसन तर ते शिजत नाही, तसंच राहते ते. म्हणून ते नीट सगळी भाजीला ते बेसन लागलं पाहिजे. ही खूपच टेस्टी लागते भाजी. आणि जर तुम्हाला असं बेसन नसते घालायचं तर तुम्ही चण्याची डाळ शिजवून घालू शकतात किंवा मुगाची डाळ घालतात काही लोक, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. यू कॅन अजून काही काळे वटाणे पण घालतात, पण माझ्या माहितीत नाही. पण चण्याची डाळ आणि मुगाची डाळ मी स्वतः पण वापरते, पण माझ्याकडे हे बेसन घातलेलं जास्त आवडते मुलांना माझ्या. ठीक आहे, आता बेसन आपलं शिजायला पाहिजे ना. भाजी आपली शिजलेली आहे, बेसन नाही शिजलेलं, म्हणून आपण परत ते झाकून ठेवूया आणि एक वाफ देऊया आपण. चला, झाले 1-2 मिनटं लागले त्यासाठी. बेसन शिजले छान दिसते मला,
आणि वाफेमध्ये असं छान त्याचं हे पण आलं आहे. भाजीचं असं छान खमंग वास फिरला आहे. आणि आता अशी दिसते चांगली शिजले, ते आपण टेस्ट करू शकतो. इथे थोडंसं बेसन शिजलं की नाही बघायला. शिजलं आहे हां बेसन, म्हणजे आता आपण चूल बंद करायला काही हरकत नाही. ठीक आहे, आता ही बेसनाची ही पातीची भाजी शिजल्यावर कशी दिसते तर आपण जरा ते अजून छान दिसायसाठी मी ते हिरवे पानं थोडीशी ठेवलेली पात आणि टोमॅटो ते आपण गार्निश करूया. त्यांनी काय होते त्यांनी दिसायला छान दिसते. तुम्ही त्या टोपामध्ये पण घालू शकतात जसं गार्निश नसेल करायचं तर, पण आता तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी इथे गार्निश करते. तर आणि कच्ची ही स्प्रिंग अनियन्स आहेत ना, म्हणजे पातीचा चा पातीची कांद्याची हिरवी पात, तर ती कच्ची पण खाता येते आणि शिजलेली पण खाता येते. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, दिसते छान आणि लागते पण छान. मध्ये असं क्रंच येतो ना कच्च्या स्प्रिंग ह्याचा अनियनचा, त्याने एकदम छान लागते. तर नक्की करून पहा, आपल्या तब्येतीसाठी पण ती छानच आहे आणि त्याचे फायदे खूपच आहेत. तर आजची भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.